जेवणा केली आम्ही आता आता चाललो ब्रह्मगिरीवर. छान पाऊस सुरू आहे. या पायऱ्या जरा दमलो. हा बाकी आता बर 1:30 निघलो होतो आम्ही. इथपर्यंत पावणे 3 वाजले पाहिजे संपेपर्यंत. आता तर काही दिसत नाही. लय पाऊस झाला. अरे कसा जाऊन बसलागड. हा हा कसा गेला तो आज. चला काळा ढग नाही ढग नाही झाड आहे ते पण ढग कोणता आता इकडे रस्ता पण नाही पायऱ्या पण नाही तसे दगड आहे. पूर्ण असं काळी लाल माती येते घसरणारे चिकचिक काय म्हटलं तू ऐकलं नाही मी रेंज नाही इथे. स्वरूपच्या पप्पाला फोन केला त्याला रेंजच नाही असाच रस्ता बराच आहे तरी कमी नाही. हाही रस्ता भरपूर आहे. झेंडा नाही तो लाईट म्हणजे हा पण नाही का वातावर मगरी पर्वत आता खूप हवा आहे. ए स्वरूप इकडे आणि हवा पण आहे. पाऊस नाही Thank you.
हा इकडेच आहे काय माहिती इकडे गेले हा मला माहिती नाही पण ते बाकीचे समोरचे उन्हाळ्यात आला तर पूर्ण हा डोंगर दिसन पण मग उन्हाळ्यात येताना मग हे असे असं वातावरण नाही राहणार हे मंदिर आहे इथं असं वाटलंय नाही सुने राहिला ना आजूबाजूचा परिसर पूर्ण ढगच आहे हे ब्रह्मगिरी मुख्य दर्शन हे ढग आता दिसायला पाहिजे पाऊस नाही सुरू हा ढग आहे या मंदिराच्या जवळच उगम स्थान आहे गंगा आहे इथं हा गोदावरीचा उगम स्थान गंगा म्हणली गोदावरीलाच गंगा म्हणतात गोदावरीचा उगम स्थान आहे वाटतं इकडे कुठेतरी आहे ना तिथून उंबराचं झाड आहे खाली एक मंदिर माझ्या होत परत आणि इकडे जात आपण इकडे वाटत इथं मेन आहे हे मेन आहे चला इकडे पण पाणी तर नाही ठीक आहे थोडस आहे उगम झालेली गोदावरीची इथून खाली खाली चक्रद स्वामीचं मंदिर आहे पण ते जटाचं कुठे पुढे हे मूळ गंगा आहे
गंगा आहे का गोदावरी? नाही नाही गोदावरी गंगा कोण म्हणतो? असं पाणी घ्यायला वाटलं म्हणजे आपल्याला गंगेचं का काढा लागेल ना मग ते काय आहे सगळ्यांनी आपलं आपलं नाव ज्या स्वतःचं नाव ज्या तुमचं नाव ज्या बाटली देखील माझ्या विजय स्वतःचं नाव याचं आई वडिलांचं नाव याचं आई वडिलांचं नाव ज्या गोत्राच्या कश्याप कश्यावी गोत्र उत्पन्ने गंगा गोदावरी यात्रा गंगेची उमनेची गोदावरी करा पुढात पापोहन पाप करमाम पाप पकडून धरा पापोहन पाप करमाम पाप संभोत्राई माम गंगेची उमनेची गोदावरी सरस्वती सिंधुकावरी सर्व मंगल मंगल्ये शिवे स्रवात साधिके अंबकामि जामे सुगंधि पुष्टिवर्धनम गुरुवारुक वंदनम मुक्तिमोक्षी यमामृतार्थम शंकराचार्य नाही अरे माकडाला पाहून नको दाखव नाही तर बॅगच जाईन आपली अब कसा पाहून राहिला बॅग मध्येच थोड बॅग मध्ये ते पिशवे घेतील माकडा मंदिर शोधून राहिलो काहीच दिसत नाही समोर येणारे हे दिसत नाही जाणारे हे दिसत नाही आम्हीच आहे उत्तर नाही उतरणं पण कठीणच जातात आपल्याला वाटत होतं की सोपं जाईल नाही पण धकधक नाही करत ना काही काहीच नाही दिसत तुम्ही आता ढग कमी झाले माकडेवर मी पूर्ण डोंगर कोरीला घ्या गडाच्या खाली आलो आता गडाच्या नाही ब्रह्मगिरी ते काय ब्रह्मगिरी गडाचे ना हा गडाच्या खाली आलो पण कठीण आहे खूप हे होती खूप होत मजा येते खूप ढग होते एक मंदिर तर थोडंसं जाऊन वापस आलो आम्ही शेवटी पण घेतलंच दर्शन जटा जटा जिथं जटा आट आदळलेले होते तिथे जटाशंकर पाय खूप दुखणारे आता संध्याकाळी मध्ये मध्ये पाऊस पण येतो माकडांनी खूप त्रास दिला पिशवीसाठी पिशवी जर असली तर माकडं खूप त्रास देतात पाऊस सुरूच आहे थोडा थोडा गडाच्या खाली आलो की लगेच मंदिर आहे निवृत्ती महाराजांचं छान आहे मंदिर आहे मोठं पण बांधकाम चालू आजच पालखी गेली इथे सकाळी निवृत्ती महाराजांची पालखी गेली राज ठाकरे आले होते.
ब्रह्मगिरी पर्वत ढगांमुळे खूप कठीण गेला, रस्ता सापडत नव्हता. एका ठिकाणी तर थोडस गेलो आम्ही आणि परत वापस आलो आणि परत गेलो. असं म्हणजे आवाज येत होते आजूबाजूला, त्याच्यानुसार आवाजाच्या दिशेने सगळे जात होते समोर समोर. तर आभाळ जास्त होतं त्याच्यामुळे कठीण गेलं. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आता त्र्यंबकेश्वरचं जे महादेवाचं मंदिर आहे ज्योतिर्लिंग तिथे आलो. तर दर्शनासाठी खूप वेळ लागला. गडावरून खाली यायला आम्हाला 5:15 वाजले होते. त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला कारण पाय सर्वांचेच दुखत होते. मंदिरामध्ये खूप उशीर लागला दर्शनासाठी आणि त्यानंतर रूमवर जाईपर्यंत 11 वाजले होते. त्याच्यानंतर जेवण वगैरे केले आणि याच पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ असाच असणार आहे, तोपर्यंत धन्यवाद.